करण्यात आलेली आहे आणि इथच त्यांना गाडीतून उतरवलं जाणार आहे। केसीआर आणि त्यांच्या सोबत त्यांचे मंत्रीगण आहेत आणि हे इथं उतरणार आहेत गाडीतून। एकच गाडी आता पुढे सोडलेली आहे। या गाडीतून केसीआर यांचे मंत्र्यांनी उतरायला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या सोबत केशव अण्णा धोंडगे आहेत, महाराष्ट्राचे समन्वयक। ये इनके यहां जा, त्यांना घेण्यासाठी भगीरथ बालके इथं पोहोचलेले आहेत। केशव अण्णा धोंडगे आहेत, काही महिला मंत्री आहेत, महिला आणि इतर मंत्री, कॅबिनेट मंत्री इथं पोहोचलेले आहेत। मागच्या बसेसमधून आलेले मंत्री यामध्ये सामील झालेले आहेत। आता केसीआर बसमधून उतरत आहेत। केसीआर आता बसमध्ये उतरून निघालेले आहेत। जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। आता केसीआर हे चालत आपल्या मंत्रिमंडळात समवेत विठ्ठल मंदिराकडे निघालेले आहेत। सर्व त्यांच्या सोबत त्यांचे मंत्री पुढे जाऊन घ्या। केसीआर यांच्याशी बोलण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आपल्या सर्व मंत्र्यांसह आता मंदिराकडे निघालेले आहेत। अगदी काही मिनिटांपूर्वीच त्यांचा ताफा पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे। पोलिसांचा कडक बंदोबस्त आपण बघतोय। संवाद साधायचा होता मात्र अजून ते काही शक्य झालेलं नाहीये। महाराष्ट्र पोलिसांसोबतच तेलंगणाचे पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। केसीआर यांच्या जवळपास 600 गाड्यांचा ताफा आज पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे। 2 दिवसांचा हा दौरा आहे आणि आज केसीआर पंढरपूरमध्ये दाखल झाले आणि आता ते मंदिराकडे निघालेले आहेत। आपल्या निवडक मंत्र्यांसह सहकाऱ्यांसह सध्या केसीआर विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिराकडे निघालेले आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपण बघतो। फक्त केसीआर यांनाच या ठिकाणी व्हीआयपी पास देण्यात आलेला आहे, दर्शनाची परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे इतर मंत्र्यांचं, इतर सहकाऱ्यांचं, खासदारांचं नेमकं काय होणार ते पाहावं लागेल। तुर्तास सध्या पंढरपूरमध्ये वारकऱ्यांनी सुद्धा गर्दी केलेली आहे। अनेक दिवसांचा प्रवास करून सध्या अनेक भाविक वारकरी हे पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत, त्यामुळे मोठी गर्दी सध्या पंढरपूरमध्ये झालेली आहे। ही काही मिनिटांपूर्वीची दृश्य आहेत। केसीआर यांची गाडी, त्यांच्या गाड्यांचा ताफा पंढरपूरमध्ये पोहोचला होता, त्यावेळीची ही दृश्य। केसीआर यांच्या 600 कारचा ताफा हा गोपाळपूरच्या आधीच थांबवला गेला आणि त्यानंतर 6 बसेसमधून केसीआर आणि त्यांचे मंत्री, आमदार आणि खासदार हे मंदिरापासून 500 मीटर अंतरावरती असलेल्या एका ठिकाणी त्यांना उतरवण्यात आलं आणि त्यानंतर काही निवडक सहकाऱ्यांसोबत केसीआर सध्या मंदिराकडे निघालेले आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपण बघतोय। महाराष्ट्र पोलिसांसोबतच तेलंगणाचे पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत।
मंदिरामध्ये फक्त मुख्यमंत्र्यांना सोडलं जाईल असं कळतंय। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सुनील, फक्त मुख्यमंत्र्यांनाच मंदिरामध्ये सोडलं जाणार आहे, सध्या केसीआर मंदिराकडे निघालेले आहेत। मंदिरात केसीआर आता गेलेत आणि विशेष बाब अशी आहे की त्यांच्या सोबत ज्या दोन लक्झरी आल्या होत्या, विशेष बाब अशी आहे की त्यांच्या सोबत ज्या दोन लक्झरी आल्या होत्या ती सर्व मंडळी कॅबिनेट मंत्री वगैरेंना आता मंदिरात सोडलेलं आहे। मंदिरात दर्शन कोणाला देणार हे जरी माहित नसलं तरी केसीआर आणि कॅबिनेट मंत्री आता मंदिरात प्रवेश करायला लागलेत। मंदिराच्या व्हीआयपी गेट समोर आता केसीआर पोहोचलेले आणि त्यांच्या बरोबरचे जेवढे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे आणि त्या दृष्टीनं ही सर्व मंडळी आता मंदिरात व्हीआयपी गेटनं आत चाललेली आहेत। या त्यांच्याबरोबर केशवराव शंकरराव धोंडगे आणि भगीरथ भालके हे दोन स्थानिक आहेत। शंकरअण्णा धोंडगे हे महाराष्ट्राचे समन्वयक आहेत। केसीआर यांच्या सोबत जवळपास 22 ते 23 मंत्री आता दिसत आहेत आणि फार मोठी गर्दी इथं व्हीआयपी गेटला झालेली आहे। सुरुवातीला सर्वांनाच थांबून धरलेलं आहे, अजून आत सोडायला सुरुवात झालेली नाही आहे, पण फार मोठ्या संख्येनं वारकरी आणि यांची गर्दी असताना हे केसीआर यांची व्हीआयपी मुवमेंट जी झालेली आहे त्याचा त्रास आता इथं सर्व भाविकांना जाणवतोय। आता केसीआर मंदिरात प्रवेश करताय, कुणालाही तिथं जवळ येऊ दिलं जात नाहीये आणि त्या पद्धतीनं प्रचंड मोठी गर्दी इथं झालेली आहे। नेमकं कुणाला सोडणार हे अजूनही नक्की नाही। अजून केसीआर साहेब सुद्धा बाहेर आहेत आणि त्यांचं सर्व मंत्रिमंडळ बाहेर आहे। तोपर्यंत इथं जी आलेली वारकऱ्यांची दिंडी आहे अजून कुणालाही सोडलं जात नाही, यांची ओळख पटवून त्यांना आज सोडायचं काम केलं जाणार आहे। मात्र मुख्यमंत्र्यांसह बाकीचे सर्व मंत्री अजूनही व्हीआयपी गेटच्या बाहेर उभे आहेत। बाकीचे जे आमदार होते त्यांना नामदेव पायरीचं दर्शन घेण्याची सूचना दिलेली आहेत, त्यामुळे बाकीचे आमदार आणि खासदार यांना नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं लागणार आहे। आता केसीआर आणि त्यांचे मंत्री मंदिरात प्रवेश करतायत। केसीआर आज गेलेले आहेत, त्यांच्या सोबत इतर मंत्री आता आज जात आहेत। अमोल, सुनील, गोपाळपूरच्या आधी काही गाड्यांचा ताफा थांबवण्यात आलेला होता, अनेक कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत, अनेक आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना कधी प्रवेश मिळणार आहे? आता यात असं झालेलं आहे, 600 गाड्यांचा ताफा गोपाळपूरला थांबवण्यात आलेला होता, तिथंच अडवलं होतं। त्यानंतर 6 बसेस आणि बाकी 2 बसेसमधून मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीगण आले होते आणि आता सजलंय बाकीचे जे सर्व आमदार आहेत।